सरकार भ्रष्टाचारी है, कोई भी आकर समांतर सरकार यहाँ चला सकते हैं। मौजूदा सरकार अपना विश्वास खो चुकी है, इसीलिए टोल नाकों पर सरकार के कैमरे के साथ साथ मनसे के भी कैमरे लगेंगे। ये कहना है कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे का। उन्होंने सरकार पर हमला बोलते हुए कई संगीन आरोप लगाए हैं, देखते हैं उनका क्या कहना है। आज तर शिंदे फडणवीस अजित पवार या येड्याच्या सरकारने सर्व मर्यादा सोडल्या, संविधान सोडलं, लोकांवरचा विश्वास सोडला आणि हे दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये आम्ही विश्वास गमवलेलं सरकार आहोत, त्यामुळे कोणीही येऊन पॅरलल गव्हर्नमेंट समांतर सरकार चालवू शकतं अशा पद्धतीचा संदेश दादा भुसे मंत्री हे राज ठाकरेंच्या घरी जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन करतात, त्याच्यावरून सिद्ध झालं। दुसरी गोष्ट, सरकारने स्वतःच मान्य केलं की हो भ्रष्टाचार होतो आहे, आम्ही भ्रष्टाचारी आहो, आणि म्हणून सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे पण कॅमेरे लागणार आहेत हे सुद्धा मान्य केलं। ह्या घटना संविधान बाह्य आहे, घटना बाह्य आहे, या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। विरोधी पक्ष, इतर पक्ष जर जनतेचा कुठला मुद्दा आणत असेल तर तो मुद्दा लक्षात घेऊन त्यात सुधारणा करून जनतेसमोर निर्णय सरकारने घ्यायचा असतो, पण या सरकारचं उफरटच काम आहे। एक शासन आपल्या दारी आणि लोक देवाघरी, आणि भ्रष्टाचाराच्या दारी शासन आपल्या घरी, अशा पद्धतीच्या काही व्यवस्था ज्या आहेत त्या आज पाण्यात आल्या, हे निषेधार्ह आहे। सरकारमध्ये लोकांचा विश्वास असला पाहिजे आणि सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये आणि मंत्रालयात घेतले पाहिजे आणि तिथून लोकांना सांगितलं पाहिजे, तर ते विश्वासार्ह असतं। या सरकारने आपली विश्वासार्हता पूर्णतः गमवलेली आहे, ह्यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही।